केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या विनंतीवरून नागपूरला आज 125 व्हेंटिलेटर्स मिळणार आहेत. एक महत्त्वाची बातमी नागपूरकरांसाठी, गडकरींनी स्पाइस हेल्थ कंपनीचे मालक अवनी सिंग यांच्याकडे या संदर्भातली मागणी केली होती. तसंच विशाखापट्टणमची कंपनी AMTZ-च्या CSR फंडातून 2000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स येणार आहेत. सज्जन जिंदाल यांनी गडकरींच्या विनंतीवरून आता 20 टन ऑक्सिजन वहन क्षमता असलेले 2 टँकर्स पूर्णवेळ नागपूरला दिलेत आणि ह्या टँकर्समुळे भिलाई स्टील प्लांटमधून रोज 20 टन ऑक्सिजन नागपूरला येणार आहेत. मुंबई डॉल्बी प्लांटच्या नितीन खरा यांनी गडकरींच्या विनंतीवरून 1000 रिकामे ऑक्सिजन सिलेंडर्स नागपूरला दिलेत आणि हे सिलेंडर्स भिलाई प्लांटमध्ये भरून पुन्हा नागपूरला आणले जातील, त्यामुळे नागपूरला आता अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे नागपूर आणि विदर्भात असलेला रेमडेसिवीरचा तुटवडा लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीला रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे या कंपनीमध्ये आता दिवसाला 30,000 वायर तयार करता येणार आहेत. यासाठी गडकरींनी 4 दिवस सातत्यानं पाठपुरावा देखील केला होता. एका आठवड्यात वर्ध्यामध्ये रेमडेसिवीरचं उत्पादन सुरू होईल. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे बीएमसीच्या 6 रुग्णालयांमधील 168 रुग्णांचं इतर रुग्णालयांमध्ये सुरक्षित स्थलांतर करण्यात आलंय. बीएमसीच्या 6 हॉस्पिटलमध्ये सध्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालाय. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी बीएमसीकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मनपानं 6 समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून ते आठवड्याचे 7 दिवस 24 तास कार्यरत राहतील. राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महासंवाद हे पोर्टल तयार करण्यात आलंय आणि ह्या पोर्टलच्या माध्यमातून राज्य शासन राबवत असलेल्या विविध उपाययोजनांसह शासनाचे निर्णय, योजना, उपक्रम आणि आकडेवारीची माहिती जनतेला एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्यासाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंवाद वेब पोर्टलवर लढा कोरोनाशी हे सदर कार्यान्वित करण्यात आलं आहे. राज्यात शनिवारी उच्चांकी कोरोना रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. तब्बल 67,123 नवे कोरोना रुग्ण काल आढळून आले तर 419 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. 56,783 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नवी मुंबई शहरामध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व्हेंटिलेटर बेडची मागणी वाढत आहे. अनेक कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर्स मिळेनासे झाले आहेत. हे पाहता आता नवी मुंबई महापालिकेनं 250 व्हेंटिलेटर्स बेड नव्यानं उभारण्यास सुरुवात केली आहे. यातील काही बेड आजपासून उपलब्ध झाले आहेत. 100 बेड कामोठे MGM रुग्णालयात तर 75 बेड सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये ह्यांना नव्यानं मंजुरी दिलेली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे